रायगड जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा कार्यतत्पर नगरसेविका दर्शना भोईर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शुक्रवारी सामाजिक सुविधा मार्गदर्शन केंद्र योजना आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला. शासकीय योजनेचा जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळावा यासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या उपक्रमाचं उद्घाटन पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील यांच्या हस्ते झालं. या उपक्रमाअंतर्गत काही निवडक योजनांची माहिती नागरिकांना देऊन त्याचा लाभ घेण्यासाठी नोंदणी कार्यक्रमही घेण्यात आला. यावेळी नगरसेवक नितीन पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी केकाणे, अंजली इनामदार, ओबीसी मोर्चा पनवेल शहर सरचिटणीस प्रसाद म्हात्रे, सूर्यकांत पंडित, सपना पाटील, श्वेता म्हात्रे, स्नेहा पंडित, नीता मंजुळे, सनी बागडी, कविता पाटील, कल्पिता खेडेकर, चेतन वाघ, विकी कागडा, ऋषिकेश घेरडे, प्रीती आरे, मनीषा वाघ, मेनिया रिडो यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. त्यांचं मी मनापासून स्वागत करते आणि त्यांचा आभार मानते. आज ह्या ठिकाणी मी बघत आहे, कारण आजचा जो कार्यक्रम घेतला आहे मी खरंच काही खूप चांगला आनंद होत आहे, कारण हे जे पेपर खरंच महत्त्वाचे आहेत. काही लोकांना ॲडमिशन घेण्यासाठी पण हे पेपर लागत असतात, म्हणजे ते आधार कार्ड असेल, बरेच कार्डचं इथे ह्या ठिकाणी आपलं चालू आहे. म्हणून मी त्यांचं सर्वांचा आभार मानते. आणि ज्यावेळेला मी ह्या ठिकाणी, आत्ता मला वाटतं हा तिसरा का चौथा माझ्या हस्ते उद्घाटन झाला आहे, कारण हे सर्व आपल्या दर्शनाताईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आपल्या ओबीसी से मोर्चा याच्या वतीने आज ह्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आहे. आणि मी ह्या ठिकाणी आपल्या प्रसाद दादाचा जास्त मनापासून आभार मानेन, कारण त्यांच्यासुद्धा ह्या ठिकाणी खूप धावपळ बघते, त्यांचं ते काम बघते. आणि मी त्यांना मनापासून त्यांच्या मिसेस पण या ठिकाणी आहेत, त्यांना मी शुभेच्छा देते. असेच कार्य करावा आणि कार्य राहावा अशी आज ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा देते. आणि माझे दोन शुभेच्छा.